तुम्हाला पाहायला मिळेल चॅम्पियन पनवेल आणि सिद्धिविनायक बहाल. पनवेल संघाने पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी पुन्हा एकदा घेतलाय. ह्याच दुसऱ्यांदा होते. आतापर्यंत टॉस जिंकून बॅटिंग करणारा एकच संघ आम्ही बघितला होता या संपूर्ण श्रृंखलेमध्ये, तो संघ होता मोहो. थँक्यू विशाल वाडी सर, खूप चांगले अंपायरिंग संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि अनेक प्रत्येक दिवस बिझी शेड्यूल. आई एक्वेरिया इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या बघायला मिळेल आणि ती देखील 4K मध्ये. ज्या पद्धतीनं सन्माननीय मॅक्स सरांनी उल्लेख केला की डेंजरस क्वालिटी, कारण अशी क्वालिटी तुम्हाला सगळ्यांकडे मिळाल नाही. क्वालिटी विथ क्लिअरिटी, कॅमेरामॅन, त्यांचं कॅमेरामॅनचं ऑपरेटिंग, त्यांचं कॅमेरा वर्क आणि त्यासोबत संपूर्ण एडिटिंगसाठी असलेली संदेश मेहनत. आज आई एक्वेरिया इव्हेंट्स खूप मोठ्या संख्येने हलवलं, त्यांचे सबस्क्राईब देखील वाढत आहेत, कारण सगळ्यांना भुरूल घातली आहे. मी एक गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो, जेव्हा आमच्यासोबत संदेश असतात आणि त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट असते, तुम्ही मोबाईल डेटा यूज करत असाल तर तुम्हाला क्वालिटी लो ठेवावी लागेल, कारण तुमचा 1.5 ते 2 GB डेटा लिमिटेड. जर तुम्ही प्रीपेड कार्ड यूज करत असाल तर तो कुठे जाईल 2 मॅचमध्ये तो तुम्हाला समजणार नाही. चला, पोस्टपेड असलं तर तुमचा डेटा तुमचा बॅलन्स असतो, त्यामुळे तुमच्याकडे एकतर वायफाय कनेक्शन पाहिजे नाहीतर पोस्टपेड सिम पाहिजे, तर तुम्ही हाय डेफिनेशनमध्ये पूर्ण संपूर्ण 4K व्ह्यू तुम्ही घेऊ शकता आणि स्टँडर्ड व्ह्यू तुम्हाला मिळेल. आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, इथे आम्ही विनंती करू. पंचांनी आता आम्हाला दिलाय ग्रीन सिग्नल, मॅचला आपण सुरुवात करतोय. चॅम्प 11 पनवेल हा संघ तुम्हाला बघायला मिळेल जो पहिल्यांदा करेल बॅटिंग मैदानामध्ये. सामन्याला आपण सुरुवात करतोय. 2 सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत, संतोष आणि अश्विन. ही 2 खेळाडू मैदानामध्ये आलेत. पहिला चेंडू आपण बघितला धीरजचा, हा फुल टॉस बॉल अगदी बॅट्समनच्या झोनमध्ये होता, त्याच्या रडारमध्ये होता आणि या बॉलला त्याने मिस केलाय. चला, वाजे संघाचे खेळाडू थोडे मागे राहा, मॅचमध्ये आपण जाऊया, लक्ष केंद्रित करूया. अतिशय महत्त्वाचा सामना आणि पहिलाच निर्धाव चेंडू येताना तुम्ही बघितलाय, हा फुलटाच बॉल होता, इझी गेला आणि खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन, मिड विकेटला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येताना तुम्हाला इथं बघितलाय. एक स्टँडर्ड टुर्नामेंट आपण खेळतोय, एक स्पर्धेच्या अगदी आपण बघितला तर खूप मोठा स्टँडर्ड राहिला आहे, खूप मोठी क्रिकेट शृंखला. आतापर्यंत प्रत्येक संघाने या संधीचा लाभ घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये 2 विजेते संघांना तुम्ही बघितलंय. पहिला सामना जिंकला जो 83 धावा पहिल्या सत्रामध्ये जमावलेला वागेश्वर हरिग्राम, तदनंतर पहिल्या सत्रामध्ये 39 बनवलेला मंगलमूर्ती वाजे, त्याने त्या रन डिफेंड्स केल्या, तर 2 धावा मैदानात डिफेंड झालेत. आदळलेला हा बॉल बाउन्सरचा वापर करण्यात आला, लेग अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल, कारण 100 बाउन्स आणि त्यासोबत एक वॉर्निंग देखील इथे गोलंदाजाला आता केली जाईल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 1 बाउन्स लिगली असतो आणि तो आता ती संधी गमावली गेले 100 बाउन्सनं. धावसंख्येचा फलक 5 धावांवर स्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डीप काव कॉर्नर आणि त्यासोबत 100 क्षेत्रक्षक तुम्हाला लॉंग ऑफमध्ये बघायला मिळेल. फिल्डिंगची विहार रचना सध्या सजवली गेली आहे, गोलंदाज सज्ज होत आहेत. हा फुल टॉस बॉल होता, वन्स अगेन वारंवार फुल टॉस मारा होतोय, परंतु फिल्डर थोडीशी चाचपणी करत असताना तिथे थोडेसे चाचपलत आहेत, तोपर्यंत 2 धावा इथे दोघांनी पूर्ण केलेत. गोलंदाज देखील ते थोडं चुका करतोय, वारंवार फुल टॉस चेंडू येत आहेत. चला सुदैव आहे की नशिबाची साथ आहे आज की बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, अन्यथा या दोन्ही चेंडूवर चांगले फटके ठोकता आले असते, कारण फुल टॉस बॉल क्रिकेटमधील सगळ्यात कमजोर बॉल आणि त्याचा वापर इथे करण्याचा प्रयत्न झाले. संतोषला तुम्ही आतापर्यंत स्ट्रायकर इनकडे बघितलाय, 3 बॉलचा त्यांनी सामना केलाय, 7 धावांचं
टोटल सांघिक योगदान आहे त्याचं वैयक्तिक सहाच तुम्ही बघतायत. गोलंदाज सज्ज झालाय. थोडासा आगावेगा फटका खेळण्याचा प्रयत्न लाईन रीड करताना आणि स्पेशली थोडेसे अटॅकिंग लेनमध्ये सिद्धिविनायक वहा संघ म्हटलं तर अनेक यंगस्टर या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. अगदी डावसंख्या फलक आत्तापर्यंत पहिले षटक थांबलाय आणि 8 वर सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहोत. पंच बघू शकता सध्या चांगली कामगिरी आमच्या तिन्ही पंचांनी सातत्याने केली आहे. आपण द्वारकानाथ चोरगे सर, दीपक पाटील सर हे पंच देखील बघितलेत ज्याने देखील अंपायरिंग या टॉर्नामेंटमध्ये केली आहे. धीराज एक लॉन्ग रनअप आहे आणि खूप चांगला स्ट्रोक, तुम्ही अगदी फ्लॅटेड स्ट्रोक. 6 धावांसाठी हा षटकार तुम्ही बघितलाय. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये साकारत असताना यावेळेस अश्विन आलाय स्ट्रायकर इनकडे. इज डेफिनेटली रवींद्र कोट्यान सर एक क्रिकेटमधील अनमोल रत्न ज्याला आपण म्हणतो आणि त्यांचे पुतणे आहेत अश्विन हे जे स्ट्रायकर इनकडे खेळत आहेत. 14 धावा सध्या फलकावर लगावल्यात. हाईट आहे खूप चांगली त्याच्याकडे, हाईट आहे, ताकद आहे. क्रिकेट टेनिस बॉल विश्वामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण क्रिकेटमध्ये एसटीसाठी बरेच नियम आले परंतु मैदानासाठी आतापर्यंत क्रिकेटमध्ये कोणताच नियम नाही आहे. शॉर्ट आर्म पोल यावेळेस करायचं होतं, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. निर्धार चेंडूची ते सांगता होत असताना पहिलं सत्र जे आपण बघतोय आणि ज्यामध्ये चॅम्प इलेव्हन पनवेला संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय, त्यांच्या वाटेला बॅटिंग आली. 14 धावा सध्या फलकावर, पहिले षटक समाप्त झाले आणि चांगली सुरुवात चॅम्प इलेव्हन पनवेल या संघाच्या दृष्टिकोनातून कारण कोणताही विकेट त्यांनी गमावला नाही हे त्यांचं प्लस पॉईंट. आणि पॉवर प्लेमध्ये 14 धावा आले आहेत अजून त्यांचं प्लस पॉईंट ठरलाय. पाटील दाखल झालाय राईट आर्म राऊंड विकेट आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्विच केल्या बॉल आणि बॉल चाललाय थर्ड मॅन मध्ये गोलीच्या गतीनं वेगानं. 4 धावांसाठी चौकार तुम्ही पाहताय. खूप चांगलं टायमिंग इथे साधलं गेलं या चेंडू गणित आणि त्याचा वापर इथे झाला. धावसंख्या फलक आले ते 11 देत असताना तुम्ही पाहतो सद्यस्थितीमध्ये या दोन फलंदाजांना संतोषनं आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. संतोष कुवर आणि अश्विन कोट्यान हे दोन सलामीवीर मैदानामध्ये तुम्ही पाहतायत. 18 धावा सध्या फलकावर नमूद झालेत. चांगली बॅटिंग सुरुवात, जो स्टार्टअप हवा आहे, जो बेस हवा आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं, फाउंडेशन जो हवा आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं मजबूत करून दिला आहे सध्या सलामीवीरांनी. यावेळेस थोडंसं फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड बॅनमध्ये हा फिल्डिंग खूप चांगली, ज्याला फर्स्ट स्लिप आपण म्हणतो, आणि चांगली कामगिरी तिथे करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. स्लिप खूप कमी बघायला मिळतात टेनिस बॉल विश्वामध्ये. एक तर शॉर्ट थर्ड मॅन असतो किंवा एक लेग शॉर्ट लेग असतो, असे फिल्डिंगचे विहार असणार तुम्ही बघतायत. स्विंग अँड मिस, आणखीन एक चांगला चेंडू आपण बघू शकता. घनश्याम पाटील दोन्ही स्विंग त्याच्याकडे आहेत. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, एखादा वेगवान बॉल देखील तो बघतो. अनेक वेळा आम्ही या खेळाडूचा खेळ समोरून पाहिला आहे. सातत्यानं उल्वे नोड आणि त्या विभागातील परिसरामध्ये जेव्हा आम्ही क्रिकेट श्रृंखलेसाठी रेग्युलर क्रिकेट खेळणारे दोन्ही संघ आहेत आणि अगदी गणेशांचा केस सातत्यानं भरताना आम्ही बघितलाय. यावेळेस लेन पाठीमागे ठेवली, जसं पाहिलं की रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, थोडं इझी केलं चेंडू परंतु ऑप्शिकच्या जो वाईड लाईन आहे त्याच्या देखील बाहेर हा चेंडू तुम्ही बघितलाय.
पंचाने वाईट दर्शवला आहे, अतिरिक्त रन तुम्ही इथे बघतायत। सज्ज होताना गोलंदाज क्लियर वाईट आपण बघितलं, कारण अक्षर रिप्लेमध्ये देखील आपण बघितलं आहे, खरं तर लेनच्या देखील बाहेर। यस डेफिनेटली तुम्ही बाहेरून आत येणाऱ्या चेंडूवर कोणताच अपील पंचाकडे करू शकत नाही। चला आतून बाहेर जात असेल वाईट लाईनच्या तर तो डेफिनेटली पंच डॉट देणार आहेत, परंतु बाहेरून आतमध्ये आलेल्या चेंडूला पंच अजिबात तुम्हाला वाव देणार नाही। ही गोष्ट तुम्हाला इथे बघायला मिळाली, काहीतरी शिकण्यासारखं। ड्राईव्ह केलं बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉल उतरमध्ये चांगलं कलेक्शन, न चान्स कोणतेही फलंदाजाला संधी इथे मिळाली नाही। डॉट बॉलचे इथे सांगता होतं सना फलकावर धावायत त्या 20 धावा, सलामीवीर चांगली बॅटिंग सध्या करत आहेत मैदानामध्ये, मागील मॅचमध्ये 40 रन डिफरन्स आलेत, परंतु आता प्रॉपर टायमिंग, सीमारेषा ओलांडत असताना षटकार, 6 धावा, खराब बॉल। मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो, क्रिकेटमध्ये तुमचा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्याकडे फाईट करण्याची ताकद असली पाहिजे, आत्मसन्मान ज्याला आपण म्हणतो, कॉन्फिडन्स सोबत आपण ज्याला म्हणतो की आत्मविश्वासासोबत आत्मसन्मान, स्वतःला थांबवता तुम्हाला आलं पाहिजे, काही चेंडूंची प्रतीक्षा तुम्हाला करता आली पाहिजे। क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल षटकार चौकारांसाठी नसतो, काही चेंडू सिंगल डबलसाठी देखील असतात। तुमच्याकडे पैसा असेल आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला काही वेळ प्रतीक्षा करावी लागतो, तुम्ही FD केली तर काही वर्ष तुम्हाला त्या पैशामध्ये वाढ होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते। क्रिकेटमध्ये या गोष्टी लागू पडतात। प्रहार केलाय समोरच्या दिशेने, लॉग ऑफ द स्ट्रेट फिल्डरच्या हातामध्ये देऊन बसले अश्विन कोट्यान, चुकीचा फटका त्यांनी निवडला, थोडस मिसटायमिंग देखील, टायमिंग देखील तेवढं प्रॉपर नव्हतं आणि ते पहिला ब्रेक थ्रू देवण्यामध्ये सुयश मिळाला, गणेश श्यामला मिळाली विकेट आणि चॅम्प 11 पनवेल संघ 26 धावांवर सध्या जाऊन पोचलाय। सध्याचा करंट रन रेट 13.00, 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात। नेक्स्ट मॅच टॉस साठी मी दुसरा ऑफिशियल कॉल करेन, दत्तनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा जिवा 11 गावदेवे पेंधर। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच दाखल व्हा, आज स्पर्धा कोणासाठी थांबणार नाही। अगदी योग्य वेळेवर आजचा दिवस आपण सुरू केला आणि योग्य वेळेवर आज स्पर्धा संपणार आहे। एक संघ आज देखील आम्ही टॉप 6 सुपर 6 क्वालिफाय करू, कारण या स्पर्धेमध्ये 6 बक्षिसं तुम्हाला बघायला मिळतील, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्ठम, हे 6 क्रमांक। प्रहार करण्याचा प्रयत्न होता मिसामिक्स, ओके बॉलर आपण बघू शकता पाहत बसला, परंतु विकेट कीपरनं कार्य खूप चांगलं निभावलं आहे। इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या घनश्याम पाटीलला तुम्ही बघतायत, आणखी एक विकेट इथे बाद झाले संतोष, संतोषाच्या खेळीचा अंत झालाय, 2 सलामीवीर इथे बाद झालेत। संदेश म्हणाल टेलिकास्ट आपण बघतो, चला अनेक टेलिकास्ट असतात, कॅमेरामॅन कॅमेरे चांगली कामगिरी भूमिका करत असतात, परंतु अपडेटर खूप ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे लाईव्ह टेलिकास्टचा। जसा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं शॉर्ट प्ले केला तसेच ते अपडेटर लगेच स्कोरबोर्ड अपडेट करतात, तसा संदेश ॲक्टिव्ह असतो नेहमी। चला एकाच वेळेला त्याला बरेच कार्य निभावायचे असतात, स्कोरबोर्ड एका बाजूला, मोबाईल एका हातामध्ये, एकामध्ये माऊस, तर दुसऱ्या बाजूला कीबोर्ड समोर पडलाय, आणि बऱ्याच गोष्टी त्याला एकाच वेळेला बऱ्याच क्रिया कराव्या लागतात, त्यामुळे खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून, एक्सपिरियन्स या संदेशकडे। आणि हा शॉर्ट ऑन बुल करायचं होतं मिसामिक्स, ओके क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे प्रयासला तुम्ही बघितला, परंतु बॅकअप अगदी मोनिशनं दिलं, तोपर्यंत चांगली रनिंग भेटून द विकेट दोघांमध्ये थोडीसा तालमेल। क्रिकेटमध्ये STवर पार्टनरशिपसाठी यस नो ऑर वेट एक कॉल महत्त्वाचे असतात, झेल जेव्हा तुम्ही सीमारेषा वेगत पकडत असतात किंवा बॉलवर जाऊन धावून तुम्ही जातात तेव्हा या गोष्टी तुम्ही खूप महत्त्वाच्या असतात की हा झेल कोणाचा आहे तो तुम्हाला कॉल करणं गरजेचं असतं। अदललेला चेंडू आणि बाउन्सरला खूप चांगला अटॅक, तेवढा चांगला दमदार फटका, बॉल सीमारेषा पलीकडे दाखल होत असताना 6 धावांसाठी षटकार। जर्सी क्रमांक 06 पाप्याभाई, प्रचंड मेहनत त्यांच्या साथ, त्यांना 6 दिवसामध्ये दररोज डेली ते लवकर सगळ्यांच्या अगोदर मैदानामध्ये पोहोचतात, मैदानाची आखणी असेल तदनंतर व्यासपीठावर सगळं व्यवस्थित स्वच्छता असेल
किंवा खेळपट्टीचा निगा असेल, परंतु मागील दोन दिवसांमध्ये पप्पेभाई तुम्ही खेळपट्टीची निगा राखली नाही आहे याची खंत आम्हाला वाटते. आज खेळपट्टीची तुम्हाला निगा राखावी लागेल. मागील चार दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगलं कार्य निभावलं आहे. आज खेळपट्टीला थोडी तुम्हाला शेणाच्या आणि पाण्याच्या साह्यानं हे पुन्हा एकदा रुलिंगवर आणावं लागेल, कारण उद्या मेगा फिनाल आहे आणि मेगा फायनल, त्यामुळे उद्या एसटी तुम्हाला टिकवावी लागेल. एसटी टिकवणं आपल्याला थोडं जर गेलं आहे, कारण टेनिस बॉल विश्वामध्ये आताच्या खेळाडू स्पाईक अगदी तुम्ही एसटी बघितली तर आताचे खेळाडू स्पाईक परिधान करतात. जरी स्पाईक नसले तरी आता जो याच्या अगोदर रबरचा सोल यायचा थोडा पंच असायचा, परंतु आता कडक सोल खेळाडू ग्रिपिंगसाठी वापरतात, त्यामुळे एसटी अजून लवकर खराब होते. पंच आम्हाला वाईट दर्शवत आहेत. आणखी एक रन इथे वाईट स्वरूपानं ऍड केली जाईल आणि बोर्डवर धावा लागते. टोटल 35-35 रन. चॅम्प 11 पनवेल संघ धावांचे इन्व्हेस्टमेंट चांगली करत असताना हा सध्या संघ तुम्ही पाहत आहेत. प्रहार केलाय, प्रॉपर शॉट आहे, नो डाऊट. बॉल सीमारेषा पलीकडे जातील. सहा धावा या बॉलवर मिळतायत. अजयचं आक्रमण तुम्ही बघितलं. सहा धावांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या फलकामध्ये अजून बदलाव तुम्हाला आमूलाग्र बदल होताना बघू शकाल. धावसंख्या फलकावर धावा आहेत, त्या टोटल सद्यस्थितीमध्ये 41-41 दोन गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक फलंदाजानं चांगली बॅटिंग केली आहे. सलामी वेराने जो चांगला फाउंडेशन हवा होता, जो चांगला अगदी पाया मजबूत हवा होता, तो त्यांनी करून दिला. आणि वन डाऊनला आलेले हे दोन खेळाडू अजय आणि गणेश यांना आता थोडंसं अजयचा वैयक्तिक खेळ 3 चेंडूमध्ये 14 धावांचा राहिला आहे. गणेशला आत्तापर्यंत स्ट्राईक इनकडे संधी मिळाली नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी करण्याची क्षमता राखतो हा खेळाडू. बघायचं आहे गोलंदाज कशा रीतीने कमबॅक करतील. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीकला तुम्ही पाहताय, राईटमोर द विकेट नाव चांगले लेंथ आणि लाईन. यावेळेस वाईट यॉर्कर मोस्ट डिमांडेबल बॉल, कारण सध्या टेनिस बॉल विश्वामध्ये गोलंदाजाला जर फलंदाजाच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तर पहिली पसंती वाईट यॉर्कर हा ते देतात. तदनंतर यॉर्कर ब्लॉक हॉल बाउन्सर, तुमच्याकडे वेग असेल तर बाउन्सर एक चांगला अटॅक तुमच्यासाठी लेन टू लाईन ठरू शकतो, परंतु जर तुमच्याकडे वेग नसेल तर तुम्ही मार देखील बाउन्सर खाल आणि यॉर्करवर देखील जर चुकला तरी देखील तुमचा तुम्हाला मार बसू शकतो. बॅट्समनच्या झोनमधून हा चेंडू निघून गेलाय. थोडस गोलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे या एसटीवर आणि इथे डॉट बॉलचा सांगता होत असताना पहिलं सत्र जे बघतायत आणि पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावर खूप चांगल्या धावा चॅम्प 11 पनवेलनं जमावलेत. 42-42 धावा सध्या फलकावर. दोन गाड्यांच्या मोबदल्यात लास्ट ओव्हर क्लीन बॉल, यू मिस आर बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद. अजय च्या खेळीचा अंत झाला, ज्या अजयने खूप चांगला रन केला. 5 बॉलमध्ये 15 धावांची दमदार त्याची इनिंग आणि त्याच्या खेळीचा अंत झालाय. आकाश गोलंदाजच्या मार्कवर आलाय. पहिल्याच बॉलवर त्याचं रौद्र रूप, अटॅकिंग लेंथ आणि लाईन त्याची बघितले तुम्ही आणि परफेक्ट डिलिव्हरी त्याने ते रिलीज केली आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितलाय. धावसंख्या फलकावर धावा आहे त्या 42 धावा. तिसरा गडी आता गमवलाय, बघायचं आहे कुठपर्यंत मजल मारेल, धावसंख्या किती जमावेल. या पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ खूप चांगले लढलेत, चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदानामध्ये सुरू असताना तुम्ही पाहतायत. 42-42 नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आलेत. आमेच्या मैदानामध्ये येणं त्याचं दाखल होणं, बघायचं आहे संघाचा डाव सावरणं किती महत्वाचं कार्य ते निभावतील, कसा डाव ते सावरतील हे आपल्याला बघायचं आहे. थोडं स्पीडअप करावं लागेल अंपायर्स, कारण आता दुपारचे ठीक 1:24 झालेत. सज्जवताना गोलंदाज बाउन्सरचा अटॅक केला इथे गुडलेतवरून बाउन्स, त्यामुळे हा चेंडू खूप चांगला आपण बघू शकता. थोडी अशी खराब झाली त्याचा ॲडव्हान्टेज, टणक देखील आहे.
चला पाटा विकेट आहे त्याच्यामुळे एस टी साथ देते गोलंदाजांना आणि फलंदाजांना देखील. असं नाही की फक्त गोलंदाजच चालतात, फलंदाजी देखील खूप सुरेख होते. फॉर एक्झाम्पल आपण पहिलीच मॅच बघितली हरिग्राम संघाचा, सोपान मात्रे खूप दमदार बॅटिंग त्यानं नक्कीच साकारली, अर्धशतक त्याचा तुम्ही बघितला. अगदी बघायला गेलो तर त्याने जवळपास 66 18 बॉलमध्ये 66 वैयक्तिक केल्या, त्यामुळं दमदार बॅटिंग या मैदानावरती केली होते. आणखी एक पुन्हा एकदा बाउन्स मिळाला, लेंथ आणि लाईन रीड करता आल्या नाही, स्पेशली बाउन्सनं बीट झाला. मागील दोन्ही चेंडू तसेच झाले, सेम टू सेम डिलिव्हरी. याच्या अगोदर थोडं ऑफस्टिकच्या बाहेर होता, परंतु आता थोडंसं ऑफस्टिकच्या आतमध्ये लेंथमध्ये हा चेंडू त्यांनी रिलीज केला. त्यामुळं आणखीन एक ते डॉट बॉल फलंदाजच्या कोट्यामध्ये एक रन मिळेल, ते एक्स्ट्रा स्वरूपानं संघाचं समीकरण पुढे चाललं आहे. बोर्डवर धावा लागते त्या टोटल 43 जवळ मिश्रा मेंगे आहे. पाठीमागे जे चाललंय झेल इथे कॅरी केलं जाईल, खूप चांगलं कलेक्शन आणि आणखीन एक खेळाडू बाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये विजय दाखल झालाय गोलंदाज सज्जवताना. आकाश लेफ्ट हँडेड आहेत, लेफ्ट हँडेड गोलंदाजांना नैसर्गिक दान आहे, देवाची देणगीच आहे त्यांना की त्यांच्याकडे नॅचरल स्पिन असतो. त्यांनी सहज हायर ॲमॅक्शनमध्ये थोडेसे फिंगर रोल केले तरी बॉल लेग स्पिन होतो आणि फलंदाजांना स्पेशली उजव्या. बघा बॉल टप्पा पडल्यानंतर किती बाहेर गेला फलंदाजापासून. आणखी एक डॉट बॉल, आकाशची दमदार गोलंदाजी. फक्त दोन मैदान ओव्हर आलाय, एक रन आले ती बाईच्या स्वरूपाने एक्स्ट्रा स्वरूपानं दमदार गोलंदाजी आकाश बघायला मिळाली. पहिले सत्र इथे समाप्त होत आहे, खेळाचा पहिला डाव हा समाप्त झालाय. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम अगदी आपण बघितलं चॅम्प 11 पनवेलला 44 धावांचं लक्ष आता सेट झालंय, 43 त्यांनी केल्या, 24 चेंडू आणि 46 धावा. थोडंसं आव्हान देखील बॅलन्स आव्हान आहे असं मी उल्लेख करेन, कारण मागील मॅचमध्ये आपण बघितलं की 40 धावा डिफेन्स केल्या मंगलमूर्ती वाजेनं, त्यामुळे बॅलन्स आव्हान आहे. या आव्हान मजा येईल, कारण फाईट मोठी होईल, दोन्ही टीमला संघर्ष करावा लागणार आहे आणि थरार तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. चांगली गोलंदाजी अंतिम मॅच ओव्हरमध्ये आकाशनं केली, मिडनवर फेकणं हे एखाद्या गोलंदाजासाठी खूप मोठी उपलब्धी आहे आणि ती त्याला मिळाली. आणि आकाशची दमदार गोलंदाजी आपण बघितली चॅम्प 11 पनवेलच्या अगेन्स्ट. पहिलं सत्र संपलंय 44 धावांचं आव्हान, द्वितीय सत्रामध्ये ते वाल संघासमोर. ऐकूया पुन्हा एकदा सन्माननीय मॅक्स सरांचा चित्र, नक्कीच अगदी मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण द्वितीय सत्रामध्ये ऐकूया. जबरदस्त भारदस्त सभा तुमच्या समोर. चेरोबा सांगणे मंगलमूर्ती वाजे यांच्यामध्ये सामना झाला, सामना जिंकला मंगलमूर्ती वाजे संघानं. 40 धावा डिपेंड केल्या मैदानावरती, 7 धावांचा सामना जिंकून विजयाची गुढी उभारली. पहिला सामना झाला हरिग्राम वर्सेस गावदेवी जुई आणि हरिग्राम संघानं 83 धावा कुठल्या, जुई गावदेवी जुई संघाला त्यांना पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये. तिसरा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतला, सिद्धिविनायक वहाळ वर्सेस चॅम्प 11 पनवेल. पनवेल संघानं 43 धावा कुठल्या, 5 गाण्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 44 धावांचं लक्ष असलं सिद्धिविनायक वाल संघासमोर. जितेंद्र पाडेस मध्ये 2023 रणजितच्या माध्यमातनं ही स्पर्धा आपण पाहतोय.
गेली 6 दिवस क्रिकेटची स्पर्धा रंगताना पाहतोय आणि उद्या मात्र शेवटचा दिवस सांगता समारंभ या स्पर्धेचा. याच मैदानावरती मागच्याच आठवड्यामध्ये किंजल स्पोर्ट्स ही स्पर्धा संबंध तेजेश मात्र यांच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा होत्या त्या मैदानावरती आणि ऐतिहासिक मैदान म्हणून बाजूला दिलीप वेंचरकर अकॅडमी देखील तुम्हाला पनवेल महानगरीच्या पालिकेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तिचे काम देखील प्रगतीपथावर युद्ध पातळीवर सुरू आहे सध्या. वैभव आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 असोसिएशन कार्यरत आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. असे 3 असोसिएशनच्या मार्फत खेळू वरती उचलले जातात, त्यांच्यावरती ट्रेनिंग त्यांना दिली जातं, त्यांचं पोटेशन ओळखलं जातं, त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ते खेळू पाठवले जातात. एक चांगली संधी आहे पनवेलकरांना आपल्या, कारण अकॅडमी जवळ होते त्याच्यामुळे आपली नवीन पिढी तुम्ही त्यामध्ये घडवू शकता. एक गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. येस, आपण बोलूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष, 11.00 धावकते धाव बऱ्याच. आकाश आणि प्रयास, अजय मकास घेऊन गोलंदाजीमध्ये, आकाश घरत आणि त्याला साथ देईल तो प्रयास कोळी. प्रयास 32 नंबरची जर्सी परिधान केलेला आणि प्रयास कोळी मात्र ब्लँक आहे त्याचा जर्सी नंबर. जर्सी नंबर जरी ब्लँक असला तरी मात्र धावा किती नंबर काढणार हे जर्सी नंबर ठरू शकतो, हे महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली वैभव क्रिकेटमध्ये जर्सी नंबरची गरज तुम्हाला कमी नसते, फुटबॉलमध्ये असते. जेव्हा तुम्ही गोल मारता तेव्हा तुमचा जर्सी नंबर तिथे नोट केला जातो. क्रिकेटमध्ये काही आवश्यकता नसते जर्सी नंबरची. अजवरचा माझा अनुभव आहे, फुटबॉलमध्ये त्याची फार गरज असते. सरांना बॅक टू क्रिकेट 44 धावांचे लक्ष. दुपारचं 17 दुपारचे वाजतात ते 1:31 तापमान मैदानावरती 28° सेल्सिअस. आता मात्र हळूहळू उन्हाचं वातावरण तापायला लागले, कारण आता जानेवारी येते, लगेच फेब्रुवारी समर सुरू होणार, कारण तर विंटर आता संपुष्टात येणार. चला बोलूया आपण सामन्याकडे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ऑल इन इनसाईड द सर्कल. 3 खेळू आपण बघू शकाल ते ऑफसाईडला आणि एक फ्लाईंग स्लिपमध्ये. 4th खेळू ऑफसाईडला 4 आणि एक लॉंग ऑफमध्ये लावलाय. 5 ऑफसाईडला, ऑनसाईडला 4 असे बीचने लॉंग ऑनला लावलाय डीपमध्ये आणि एक लॉंग ऑफला असे डीपमध्ये शतक्षक. एक मिड विकेटमध्ये एक्झॅक्टली पंचाच्या बाजूला, एक बॅक फाईन लेग रिझनमध्ये, शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये. पहिला चेंडू यायला बॅकअप द लेंथ ओव्हर द टॉस करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये बाउंस जास्त होता, उंची जास्त पाहिली, पंचाकडं बघितलं होतं अशा पद्धतीनं फलंदाजानं. डॉट डिलिव्हरी, गुड स्टार्ट फ्रॉम द अजय. पहिला चेंडू याले कट केला, बॅकफुटला गेला जागावर शॉटसाठी, चेंडू टाबा झाला तो पॉईंटच्या डोक्यानं. एक्झॅक्टली बॅकअप दिलं जाते फार वेगानं तिथे. प्रकाश होता तिथे बॅकअप देत असताना आणि तोपर्यंत 2 धावा कव्हर करेपर्यंत. 2 धावा धापलकावरती सुरुवात मात्र दमदार झाली, कारण एकेकडी गमला आणि आतापर्यंत साबत सुरुवात करत असताना दमदार आणि साबत सुरुवात. स्टान्स फार चांगला आहे प्रयांसा. बॅटची ग्रीप बघा, पायांमध्ये अंतर बघा, स्टान्स बघा, फार चांगला. पुन्हा एकदा बाउन्सचा प्रयत्न, शोल्डरचा योग्य वापर आणि फलंद हेच सांगत असताना चांगला गोलंदाजी आणि पंचाने तंबी दिली त्याला की ह्यापुढे जर बाउन्स टाकला तर तो वाईट ठरवला जाईल किंवा गोलंदाज बॅन करण्यात येईल हे पंचाने सांगितलं. काय तुम्ही एकापेक्षा जास्त 2 बाउन्स करू शकत नाही आहेत, मग अशी वैभवबाबीने सांगितलं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, योग्य शोल्डरचा वापर. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 3 चेंडू बीट झाला आहे फलंदाज प्रयास आणि प्रयासला लगेच प्रयास कोळीला मात्र काहीतरी कानमंत्र दिलाय आकाशनं. आकाश घरतनं, आकाश नॉनस्टिकला उभा आहे, तो सातत्यानं सूक्ष्म निरीक्षण करतोय चेंडू कुठे टेक ऑफ होतोय, कुठे चेंडूला लाईन दिली जाते. आणि हे सांगतोय आकाश की जर तू डॉट चेंडू केला प्रयास तर आपल्याला पडवणार नाही आहे, कारण पिवनचं एकच षटक आपल्यामध्ये आहे, हे आपल्याला पडवणार नाही आहे. वारंवार बीट चेंडू हे सांगितलं त्यानं, बघायचं प्रत्युत्तर काय असणार आहे. लवली कवर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका, क्लास टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, दॅट्स अ 4 रन्स. त्रिमूर्ती दत्तानगर आणि गावदेवी पेंधर दोन्ही संघनायकांना शेवटची विनंती, टॉससाठी आपण जॉईंट व्हा आमच्या सादरीकरण कक्षामध्ये. जितेंद्र पाटील, स्मृती शेषक, फार चांगली स्पर्धा, रचित ची भरपूर मेहनत या स्पर्धेला. पहिला चौकार 5व्या चेंडूवरती, प्रतीक्षा करावली 4 चेंडूमध्ये आणि पहिला चौकार ऑफसाईडला. आपण आता ऑफसाईडला खूप चांगली फलंदाजी करतोय, कारण मागच्या 7 धावा आपण ऑफसाईडला पहिल्या. फायनल डिलिव्हरी
ओ क्रॉस बॅड स्ट्रोक याने मात्र पुल केला चेंडूला. लॉन्ग अप समोर चांगला बॅकअप होता. अश्विन चेंडूला बॅकअप देतोय आणि कवकवतेबद्दल षटका चौथे सांगता सात धावा धापलकावरती 44 धावांचा लक्ष 11.00 धावकते धाव उभारायच्या आहेत. मात्र ते लक्षापर्यंत पोहोचता आलं नाहीये. गोलंदाजी चांगली राहिली. एका चौकाराचा अपवाद वगळला तर फार चांगली वंची राहिली. एक डबल त्यानंतर चौकार एक सिंगल एकूण धाव फक्त सात मैदानावरती. अनालिसिस बघू शकाल मॅच समरी. मॅच नंबर 35 ग्रुप सहावा दिवस आजचा. अजयने 15 धावा कुठल्या जेव्हा पनवेल संघानं फरंजी केली. अश्विनने 12 संतोषने 10 गणेश मात्र काही करू शकला नाहीये. सिद्धी विनायक वाल संघाची फलंदाजी किंवा प्रयासनं सहा चेंडूचा सामना केला. सात धाव उभारल्यात. आकाशला मात्र स्ट्राईक मिळाला नाही आतापर्यंत आणि आकाशला मात्र आकाश गरज स्ट्राईक रनला पहिल्यांदा येतोय. 44 धावांची गरज असताना सात धावा धापलकावरती. लक्ष सोपं करण्याचा प्रयत्न. मात्र कठीण आव्हान नाही आहे, सोपं देखील नाही आहे. ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह गुड टच दॅट्स अ सिक्स. अप्रतिम फलंदाजी थांबलाय. नंतर मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. बघा ॲक्शन रिप्ले किती स्लो ओवर चेंडू अल्ट्रा मोशनमध्ये बघू शकाल आपण. स्पॉट चेंडूचा यावेळी मात्र बॅक ऑफ द लेन पूर्ण वेळ मिळाला फलंदाजाला. बॅटचा स्विंग बघा, टेलिकास्ट बघा, क्लॅरिटी बघा, क्वालिटी बघा आणि लाईव्ह टेलिकास्ट बघा. सुपर अगोदरच केलाय बॅटचा फेस. लवकर ओपन केला चेंडू टाप चालतो. लॉंगाला बॅकअप खूप चांगलं. एकच धाव एका धावेनं अजय देतो बॅकअप चेंडूला. फार वेगाने येत असताना चांगलं क्रिकेट सेन्सेबल क्रिकेट. षटकार मारल्यानंतर मात्र प्रयासनं स्ट्राईक रोटेट केली. आकाशला त्यानं आमंत्रित केलं. आकाशनं एका चेंडूचा सामना अजून केला नाही आहे. स्ट्राईकला आकाश आता पहिल्यांदा येतोय. जवळजवळ 8 चेंडूनंतर त्याला मात्र स्ट्राईक मिळते. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 14 धावा धापलकावरती. ऑन साईडला लॉंग लेग रिझनमध्ये ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन. वन मान सीमा पार लॉंग लेग क्लिअर करत असताना 4 धाबा तंदने सुरुवात. हा 211 चौकार स्पर्धेतला. आकाश बॅटमध्ये निघतोय. हा देखील चेंडू यावेळी मध्ये बॅकअप द लेंथ पूर्ण वेळ भेटला फलंदाजाला. स्वतःला रूम दिला, बॅकफुटला गेला, चांगला फायदा घेतलाय. मिड विकेटच्या डोक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. मध्ये शेवटच्या मोमेंटमध्ये बॅकफुटला जास्त गेला. ओ स्विंग खूप लवकर केला बॅटचा. बॅटचा फेस लवकर ओपन केला चेंडू निघून जातो. गुड लेस पॉइंटवर खाली राहिलाय. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, गुड कम बॅक फ्रॉम द बॉलर प्रकाश. व्हेरी गुड बॉलिंग. 14 खेळतो प्रयास. आकाश खेळतो 4 वरती. शूलेस बांधत असताना गोलंदाज प्रकाश ऑन ड्राईव्ह स्टेज ऑफ द फिल्डर. सिंगलच मिळेल. सिंगलच्या बांधा सिंगल आकार येईल. षटकानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. चौकानंतर खूप चांगला कमबॅक गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतात. मागच्या 6 षटकामध्ये आम्ही चित्र पाहिलं. अंदाज सगळं आकार होते. शुद्ध मराठीमध्ये 19 शेवटचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉग स्लीप ओमकार पाटील स्टाईल. मुरबीचा ओमकार अशात वगैरे फटके खेळतो. त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. षटकाचे होते सांगता. बघा अक्षर रिप्ले अँगल बघा किती चांगला दाखवलाय. आई एक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून संदेश देण्याची संपूर्ण टीम. व्हेरी गुड जॉब. क्लॅरिटी 4K. वैभव मी आल्यानंतरच थोडंसं प्रेमात पडलो लाईव्ह टेलिकास्ट. कारण मला वेगळं चित्र काहीतरी पाहायला मिळालं. का जो ब्राईटनेस आहे, जी क्लॅरिटी आहे. कारण मैदानावरती कुठे खास खड्डे आहेत ते देखील दिसतात. कुठे पॅचेस आहेत ते देखील दिसतात. कुठे चढ उतार आहे ते देखील दिसतात. चांगली क्लॅरिटी संदेश. गुड जॉब. 12 चेंडू गरज असणार आहे ती. अगं हा ग्राफ बघा. चॅम्स पनवेलने फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये 14 धावा. मात्र जेव्हा सिद्धिविनायक वालसंघ टप करत होता त्यांच्या फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये चॅम्स 11 पनवेल पुन्हा उंचावरती होता 12 धावा. आणि तेवढ्याच लेवलला सिद्धिविनायक दुसऱ्या षटकामध्ये लेवलला होता. तिसऱ्या षटकामध्ये फार उंची होती. बघायचं या षटकामध्ये किती उंची देणार. 12 चेंडू 25 धावांची गरज. 12-25 बघायचं आहे सामना कोण जिंकणार. फार महत्त्वाचा सामना. दोन्ही संघाच्या माध्यमातून विश ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओवर द विकेट. ओ बॅट अँड पॅटमध्ये चेंडू चांगला एक्झिक्युशन. चेंडू पुढे सरकला आहे. लॉंग ऑनला चांगला बॅकअप दिलंय. थ्रो देखील राज्याचा चांगला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टॉससाठी यायचं आहे गावदेवी पेंदर आणि त्रिमूर्ती दत्तनगर. टॉस होणार बाकी अजूनही. 11-24 धावांची गरज. हे षटक होण्याच्या अगोदर यायचं आहे. आणि आता दोन्ही संघांना तीन षटकांचा सामना खेळावा लागेल. आयोजकांची विनंती तुम्हाला.
दुरावा निर्माण केला आहे. स्लो स्लोप करायचा प्रयत्न होता, मध्ये बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं डीप कव्हरेजर मध्ये आणि एक धाव. यस तेजस, तेजस मात्र यांचं आगमन आताच मी उल्लेख केला होता. किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक, मोस्ट वेलकम तेजस. 16 वर्ष झाली तेजस यांना सदरक्षणाखाली निघणार पोलीस दलामध्ये. यशस्वी 16 वर्षाचा प्रवास. 10 चेंडू 23 सामाची गरज. ओ लवली शॉट, यावली मात्र बाउन्स. गुड फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग अश्विनच्या माध्यमातून. एक्सलंट चेसिंग फ्रॉम द अश्विन. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज होती 22 धावांची. एक्सलंट फिल्डिंग, 9 चेंडू 22 धावा. सामना बदलतोय, हो बदलतोय. याचमध्ये किंजल स्टॉप यशस्वी पार पडली. तेजस मात्र यांचं आगमन, मोस्ट वेलकम तेजस. व्हेरी गुड अपन टू, व्हेरी गुड फिल्डिंग. फुल टॉस ताकदीचा प्रचंड वापर एकदा पूर्ण केली. 2 धाब्याचं मानस नाही आहे, कारण पहिली धाव स्लो घेतली, वेगाने घेतली असते, दुसऱ्या धाब्याची अपेक्षा झाली असती. आणि आता मात्र 8 चेंडू 21 धावांची गरज. त्रिमूर्ती संघाचा संघाने पोहोचला आहे. गावदेव पेंधर संघाचा संघाने केला विनंती, आपण हे टॉससाठी यावं. यस, 5 मिनिटांमध्ये पोहोचतील ते 8 चेंडू. गरज होती 21 धावांची. लवली शॉट, हाय बॅक लिफ्ट, ट्रेमेंडस पॉवर, वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट. दॅट वॉज ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑन अँड दॅट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ टॉवरिंग सिक्स. या षटकानं सामन्याचे आभा कमी केले. 252 नंबरचा षटकार मारलाय. या स्पर्धेचा 19 क्रमांक. येणारे चेंडू 7 आणि गरज होती 15 धावांची. लावण्य सुंदर फटका, अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडलं. या फटक्यानं आल्हाददायक आणि क्रिकेटचा सौंदर्यवाणा फटका. द ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवला मैदानावरती. सच अ फॅबुलस बॅटिंग. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि 15 धावांची गरज आहे. क्लोज एनकाउंटर. ओ ब्लॉकचा चेंडू, दिशा दिली ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून, माफ करा ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनला. बॅक ऑफ द स्ट्राइक आपल्या हातामध्ये ठेवले. येणारे चेंडू 6 आणि गरज होती 14 धावांची. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात इक्विलेशन द स्कोरबोर्ड. चाम सिलिबन पनीबेलबसे सिद्धिविनायक वाल नीड 40 रन्स फ्रॉम 6 बॉल. सो लेट सी हु विल बी विनर. कोण सामना जिंकणार याची उत्कंठाची गेला पोचते. यु आर वॉचिंग लेट जितेंद्र पाटील मेमरी कप 2023 ऑर्गनाइज बाय रचित अँड टीम. सच अ ग्रेट ऑर्गनायझेशन अँड टुडे इज द 6th डे ऑफ दिस टुर्नामेंट. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. फ्लिंच ऑफ फ्लॅग, फ्लिंच ऑफ कलर, ब्युटिफुल विकेट, सफिसिंग सिटिंग अरेंजमेंट बाय स्पेक्टेटर्स. फ्लिंच ऑफ फ्लॅग्स अँड फ्लिंच ऑफ कलर, व्हॉट अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड अपडेट ऑल अपर प्रेझेंट इयर. येणारे चेंडू 6 आणि गरज होती मात्र आता 14 धावांची. सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोचते. शेवटपर्यंत थांबण्याचा थरार तुम्हाला पाहणं मिळतोय. हे चित्र राहिलं मैदानावरती. शेवटचा छोटा गोलंदाज सज्ज अमय गाठे. ओ ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना आलं तर कार्पेट. खूप चांगलं क्षेत्रक्षण राजाचं आणि 2 धावेचं माणूस फलंदाज बाद. चुकीला माफी नाही आहे स्ट्राईक घ्यायच्या फलंदाजाला आणि सॅक्रिफायसिंग करावं लागलं. येणारे चेंडू 5 आणि गरज होती 13 धावांची. सामना अजूनही बॅलन्स आहे. क्लोज एनकाउंटर. सिद्धिविनायक वाल संघ फलंदाजी करत असताना आता दुसऱ्या इनिंगमध्ये 3 पूर्णांक 1 षटकाचे सांगता होते. 24 धावा डिपेंड करायचे, चेस करायचे आहेत. आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. प्रतीक पाटील इन ॲट नंबर 3 वरती पहिला धक्का दिलाय. तो धावचितच्या माध्यमातून सांगिक यश असणार आहे. अमय आला गोंदूजीमध्ये. गुड बॉलिंग फ्रॉम द अमय. ऑन साईडला का स्ट्राईक घेतली होती ह्याचं उत्तर दिलंय. का फलंदाजाची विकेट सॅक्रिफाईस केली ह्याचं उत्तर दिलंय. सचक 100% कमिटमेंट. मिचेल स्मार्सने अहमदनगरमध्ये गुजरातमध्ये 1,40,000 लोकांना शांत केलं आणि 140 कोटी लोकांना शांत केलं. कमिटमेंट होती की भारताच्या प्रेक्षकांना शांत करणार, ती कमिटमेंट मैदानावरती या फलांच्या माध्यमातून. येणारे चेंडू 4 आणि गरज ती फक्त 7 धावांची. लवली शॉट, मॅग्निफिसंट अँड अमेझिंग शॉट. दॅट वॉज एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करत असताना 1 बाउंस सीमापार चौकार. 3 चेंडू आणि फक्त आता गरज आहे ती 3 धावांची. व्हॉट अ मॅच, काय सामना कव्हर केला मैदानावरती. फलंदाज अटॅकिंग मूडमध्ये. आकाशचं खरोखरच कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना आकाश स्वतःवरती भरोसा दाखवलाय आणि स्वतःला साबरलंय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग. 10 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्यात. हो ड्राईव्ह केला, खूप चांगला स्टेट ड्राईव्ह अलंग द कार्पेट
अनस्टेट टू द फिल्डर, दोन चेंडू दोन धाबाची गरज, येणारा चेंडू जर निर्धाव गेला तर मात्र काय मैदानावरती, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम क्रमांक 14 मला सांगतोय, हाय व्होल्टेज सामना दुपारच्या रणतेवनामध्ये प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय, काळीज थक्क करणारा थरार सामना. फुल टॉस याली मात्र ड्राइव केलाय चेंडू स्टेट टू द फिल्डर, गुड फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग आणि दोन धाबेचं मानस. आकाशकडे स्ट्राईक होती, मग आकाश स्ट्राईक का सोडले हा प्रश्न विचारला मैदानावरती, कारण ज्या आकाशनं सॅक्रिफाईस केली होती मागची विकेट त्या आकाशनं हा वेडेपणा का केला हा प्रश्न विचारला मैदानावरती. येणारा चेंडू एक आणि गरज आहे ती एक धावांची. आकाश सारखा नामी फलंदाज नॉर्थ एंगला, नवीन फलंदाज जाणार कधी, सेट होणार कधी, धावा काढणार कधी, असे एक नवे अनेक प्रश्न पडले मैदानावरती. त्यामुळे आकाशने केलेला वेडेपणा या संघाला याची चूक भोगावी लागणार आहे हे शंकाच नाहीये. आकाशला स्ट्राईक हवी होती का, तो स्ट्राईक एंडला होता, मग स्ट्राईक का चेंज केले हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. एक चेंडू एक धाव, व्हॉट अ मॅच. पहिला तारा सामना आपण पाहतोय, प्रेक्षकांच्या अंगावरती शार निर्माण करतोय, काळीज थक्क करणारा चित्ततारक सामना, मेंदूला शून्य करतोय सामना, अंगावरती शार निर्माण करतोय आणि प्रचंड गर्मी देऊन जातोय या दुपारच्या रणतेवनामध्ये. हा फाईट सामना आपण एन्जॉय करतोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ फिल्डिंग. लंग आपला काय फिल्डिंग दाखवले अश्विननं, खरोखर अश्विननं एक्सलंट फिल्डिंग दाखवले आणि याच अश्विननं दुसऱ्या षटकामध्ये चौकार देखील फील केला होता. जर हा सामना जिंकला ना तर क्रेडिट जाईल त्या अश्विनला, मी म्हणेन. भले मॅन ऑफ दी मॅच चा अवॉर्ड त्याला देता येणार नाहीये, कारण फिल्डिंगला देता येत नाही तेजस, मात्र क्रेडिट त्याला जाणार. सहा चेंडू आतापर्यंत गेले त्याच्याकडं आणि सहा चेंडू त्यानं फील केले मैदानावरती. एक चेंडू एक धाव, येस बघायचंय, एक चेंडू एक धाव मैदानावरती. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ मॅच मैदानावरती. काय रंगला आहे सामना मैदानावरती. जेवढा तुम्ही टाइमपास कराल तेवढा फलंदाजाला वेळ मिळेल आणि तेवढा फलंदाज चांगली फंजी करेल हा क्रिकेटचा अनुभव आहे, लक्षात असू द्या. 14 वर्ष आम्ही समर्थन करतोय, जेवढा तुम्ही वेळ घेणार ना तेवढा फलंदाजाला विचार करण्यास वेळ मिळणार आणि त्यामुळे गोलंदाज थंड होणार, फलंदाज गरम होणार. येस डॅसिंग हँडसम, समाधान मिळेल, वेलकम आमच्या ऐडॉल आहेत ते. एक चेंडू एक धाव, बघा ते सामना कोण जिंकणार. फंटास्टिक मॅच, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया शेवटच्या चेंडूचा. एक चेंडू एक धाव ठरार क्रिकेटचा आणि चेंडू बाउन्स, बघायचं फलंदाज बाद होणार का, बघायचंय. येस क्रुशियल मुवमेंट, पंचानं योग्य निर्णय ठरवलाय, तिसरा पंचानं रेफर केलाय. ओ व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ ग्रेट फिनिश. काय सामना रंगलाय, मी क्रेडिट अश्विनलाच देईन या सामन्याचं. जर हा संघ जिंकला तर फिल्डिंग करणारा, कारण सहा चेंडू त्यांना अडवलेत, अश्विननं एक्सलंट फिल्डिंग दाखवले आणि त्याचा शिहाचा वाटा असणार आहे, बघायचंय. फलंदाज बाद असेल तर संघ हरणार. आकाशनं केलेला वेडेपणा, आकाश आता स्ट्राईक होती मग त्याने स्ट्राईक का सोडले, ज्या आकाशनं दहा चेंडूमध्ये 25 धाबा कुठल्यात त्या आकाशनं हा निर्णय का घेतला हे देखील महत्वाचं असणार आहे. आकाश वेल प्लेट, चांगली फलंदाजी केली आकाश, तू सर्वांची मने जिंकलीस, मात्र बघायचंय आता फलंदाज आउट आहे की नाहीये. काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना, स्वर्गवासी जितेंद्र पाडवी स्मृतिशकाचा अविस्मरणीय सामना, अविस्मरणीय सामना. अश्विनची एक्सलंट फिल्डिंग, पीस ऑफ फिल्डिंग, फिल्डिंगच्या जोरावर संघ जिंकू शकतोय आणि क्रेडिट अश्विनला जाणार. येस फलंदाज बाद, येस ऍब्सोल्युटली बाद आणि परतावा लागेल. एका धाब्याची किंमत किती असते ती मात्र आज कळली वाल संघाला. हार्ड लक बॉईज, हार्ड लक बट वेल प्लेड आकाश, जबरदस्त बॅटिंग केली आकाशनं. जबरदस्त अश्विन, तुम्ही आम्हाला प्रभावित केले फिल्डिंगनं आणि तुमच्याच आधारावरती हा सामना जिंकलाय. मात्र नियमानुसार तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देता येत नाही आम्हाला, हे तेवढं सत्य आहे क्रिकेटचं. वेल प्लेड आकाश, येस निश्चित निश्चित, क्या बात आहे. मागच्या वर्षी फायनल होती तेजस आपली, येस आठवते आम्हाला तो सामना. येस समा व्हॉट्सअप करा संदेशला, म्हणजे ते यूट्यूबला टाकता येईल. वेल प्लेड, वेल प्लेड बॉईज, अश्विन खरंच प्रभावित केलं समाला फिल्ड.